विद्यार्थी मित्रांनो प्रकरण बारावं एकचल समीकरणे इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल आपण आज अभ्यासणार आहोत आपल्याला माहिती आहे समीकरणाची उकल म्हणजे काय हां समीकरणात दिलेल्या चलासाठी जी किंमत ठेवल्यामुळे समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात ती किंमत म्हणजे त्या समीकरणाची उकल असते द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल विच सॅटिस्फाईज द गिवन इक्वेशन इज कॉल्ड द सोल्युशन ऑफ द इक्वेशन समीकरण सोडवणे म्हणजे त्याची उकल शोधणं सॉल्विंग द इक्वेशन मीन्स टू फाइंड द सोल्युशन ऑफ द इक्वेशन हा समीकरणाच्या दोन्ही बाजूवर समान क्रिया केली तर मिळणारे समीकरण सत्य असते समीकरणाच्या दोन्ही बाजूला समजा आपण समान क्रिया केली बेरजीचीच क्रिया केली अधिक दोन मिळवलं दोन्ही बाजूला काही फरक पडणार नाही nah, दोन्ही बाजून तीन वजा केले काही फरक पडणार नाही म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूवर समान क्रिया केली तर मिळणारं समीकरण सत्यच असतं या गुणधर्माचा वापर करून आपण नवीन सोपी समीकरणं तयार करून दिलेली समीकरणं सोडवत असतो ते इक्वेशन ऑप्टेनड बाय परफॉर्मिंग द सेम ऑपरेशन ऑन इट्स बोथ साईड्स डज नॉट चेंज इट्स अ सोल्युशन युजिंग धीस प्रॉपर्टी वी ऑप्टेन न्यू बट सिम्पलर इक्वेशन्स अँड सॉल्व द गिवन इक्वेशन समीकरणाच्या दोन्ही बाजूवर आपण कुठल्या कुठल्या क्रिया करतो दोन्ही बाजूमध्ये समान संख्या मिळवायची दोन्ही बाजूतून समान संख्या वजा करायची या दोन्ही बाजूंना समान संख्येनं गुणायचं किंवा दोन्ही बाजूंना शून्योत्तर समान संख्येनं भागायचं आपण कोणत्या क्रिया करतो दोन्ही बाजूला दोन्ही बाजूमध्ये समान संख्या मिळवणे टू ॲड द सेम नंबर टू बोथ साईड्स नंबर दोनला काय करतो दोन्ही बाजूतून समान संख्या वजा करतो टू सबटॅक्ट द सेम नंबर फ्रॉम बोथ साईड्स नंतर दोन्ही भाजना समान संख्येने गुंतव टू मल्टिप्लाय बोथ साईड्स बाय द सेम नंबर आणि चौथं दोन्ही भाजना शून्योत्तर समान संख्येने भागणे टू डिवाइड द साइड टू डिवाइड बोथ साइड्स बाय द सेम नॉन झिरो नंबर म्हणजे शून्योत्तर समान संख्येनं भागायचं शून्योत्तर शून्यानं भागण्याची प्रक्रिया नाही म्हणून शून्य नसणाऱ्या संख्येनं भागायचं आता या ठिकाणी अत्यंत सोपी उदाहरणं आपण सोडवायची खालील समीकरणे सोडवण्यासाठी रिकाम्या जागा भरा म्हटलेला आहे एक साधिक चार बरोबर दहा या ठिकाणी पहा हा चारमध्ये आपल्याला काय मिळवलं तर दहा येईल हा म्हणजेच या ठिकाणी दोन्ही बाजूतून आपल्याला चार वाजा करावी लागेल ज्या बाजूला चार आहे ना त्या बाजूला नको आहे आपल्याला त्यामुळं दोन्ही बाजूत किंवा बाजूतून चार वजा करू पहा एक साधिक चार इथं रिकाम्या जागा भरायचं असं ठरवलं तर वजा ठरवणार बरोबर दहा या ठिकाणी वजा चार अधिक चार या ठिकाणी हे वजा आहे अधिक चार वजा चार गेले वजा चिन्ह आहे बाहेर आहे अधिक चारला वाजा, चार वाजा तरी गेले म्हणून पाठीमागं डाव्यामधला एक स बरोबर दहामधून चार गेले सहा उरले म्हणजे याचा अर्थ एकशेची किंमत साली उकल साली एकशेची सहा किंमत ठेवली तर सहा अधिक चार बरोबर दहा बरोबर म्हणजेच या ठिकाणी एक बरोबर सहा ही उकल आहे या समीकरणाची दुसरं या ठिकाणी एक्स छेद पाच बरोबर नऊ हां एक स छेद पाच बर गुणिले बरोबर नऊ गुणिले हां हे पाच नको आहे आपल्याला छेदस्थानचं पाच घालवलं तरच या ठिकाणी आपल्याला एक किंमत मिळेल छान म्हणून पाचनं गुणायचं दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला पाचने गुणू इथं पण पाच हां पाचला बाजू गेली एकस बरोबर छान नव्वा पाच पंचेचाळीस या ठिकाणी एक बरोबर सहा उकल आली ते बरोबर पंचेचाळीस उकल आली त्यानंतर आणखी एक, एक तिसरं पाहूया हे दुसरं हे तिसरं या ठिकाणी एक स वजा आठ बरोबर अकरा एक स वजा आठ हे वजा आठ नको आहे डाव्या बाजूला त्याला घालवायचं असेल तर दोन्ही बाजूत आठ मिळवायचं आधी क बरोबर अकरा आधी क हां बरोबर आहे वजा आठ असेल आधी काठ इथं पण आधी काठ वजा आठला आधी काठ गेले म्हणून एक्स बरोबर अकरा आणि आठ एकोणीस एक्स बरोबर एकोणीस ही उकल आहे इथं पहा एक किंमत एकोणीस लिहिली सा एकोणीस वजा आठ बरोबर अकरा म्हणजे दोन्ही बाजू चलाच्या ज्या किमतीनं दोन्ही बाजू बरोबर येतात त्या किमतीला समीकरणाची उकल म्हणतात असं आपण म्हटलेलं आहे म्हणजे एक्स बरोबर एकोणीस ठेवलं एकोणीस म्हणून आठ गेले इथं पहा इथं बरोबर पंचेचाळीस इथे एकशे किंमत पंचेचाळीस ठेवलं पंचेचाळीस पंचे भागीले पाच पाच नवे पंचेचाळीस इथे एकशे किंमत सहा आले दोन्ही बाजूला तीच किंमत ठेवली सहा सहा एकशे किंमत ठेवली सांचार दहा तर दोन्ही बाजूबरोबर येतात हो दोन्ही बाजूबरोबर येतात चलाच्या ज्या किमतीनं समीकरणाचं समाधान होतं दोन्ही बाजूबरोबर येतात त्या किमतीला त्या समीकरणाची उकल असं म्हणायचं बरोबर एकोणीस उकल आहे त्यानंतर या ठिकाणी बारा एक सरोबर साठ हां दोन्ही बा आपल्याला एकशे किंमत काढायची दोन्ही बाजूला बारा नको आहे म्हणजे बारा बघायचं छान म्हणजे बारा एक स छेद चौकट बरोबर साठ छेद चौकट हां छान हि बारा येणार हिथं बारा येणार बाराला बारा गेले त्यामुळे एक सरबर साठच्या बाराच्या पाड्या साठ एक सरबर पाच बरोबर एक सरबर पाच ही उकेल आहे बघा बरं एकशे किंमत पाच इथे लिहिली दोन्ही बाजू बरोबर येतात की नाही बारा गुणले पाच बारा पंचे साठ बरोबर साठ म्हणजे एक फोरवर पाच ही या समीकरणाची उकल आहे अशा पद्धतीनं आपण या रिक्मी रिकाम्या जागा भरल्या चौकडीतल्या किंवा चलाची किंमत काढलेली आहे आपण उकल काय कशाला म्हणतो हां जी किंमत समीकरणात चलासाठी ठेवली की समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात म्हणून त्या किमतीला त्या समीकरणाची उकल असे म्हणतात अगदी आणखी काही उदाहरणं आपल्याला पाहिजे आहेत व्यवस्थित आणि जरा मोठी उदाहरणं प्राथमिक अवस्थेला आपण छोटी छोटी समीकरणं उकल कशी काढायची चलाज किंमत कशी काढायची हे समजावून घ्या समजलं ओके धन्यवाद